नमस्कार विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण टू बीची भूतकाळी रूपे वाज आणि वेअर व त्याच्यासोबत मुख्य क्रियापदाचे चौथे रूप म्हणजेच आय एन जी असलेले रूप वापरल्यानंतर ते वाक्य कसं होतं याचा अभ्यास केला प्लेईंग म्हणजे खेळत आय एन जी असलेलं रूप वापरतात आणि आजच्या भागामध्ये आपल्याला असाच एका विषयाचा अभ्यास करायचा ज्याच्यामध्ये टू बीची भूतकाळी नाही तर भविष्यकाळी शल बी आणि विल बी ही रूपं वापरली जातात त्याचा अर्थ काय होतो कोणत्या कर्त्यासोबत काय वापरतात याचा अभ्यास आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे चला तर मग करूया सुरुवात काय शिकायचं आहे टू बी टू बीची भविष्यकाळी भविष्य टू बीची भविष्यकाळी रूप कोणती शल बी एस एच ए डबल एल शल बी आणि विल बी म्हणजे काय असेल असेल याच्यासोबत मुख्य क्रियापदाचं चौथं रूप वापरतात कितव रूप चौथ जे की डॅश आय एन जी जोडून तयार होतं आणि त्याचं भाषांतर केल्यावर शेवटी त येतं एवढ्या ये गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि याच्यावर आधारित वाक्य आपल्याला आत्ता बघायची आहेत चला तर अगोदर आपण सर्व नाम लिहून काढूया आणि त्या सर्व नामाच्या सोबत शल बी किंवा विल बी कुठं येतं ते बघूया आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं चौथं रूप लिहूया अगोदर सर्वच्या सर्व सर्व नाम आपण घेऊया आय दोन आयचं अनेक वचन वी तीन यू यू म्हणजे तू अनेक वच यू याचा अर्थ मराठीत तुम्ही पाच ही ही म्हणजे तो सहा सी यस यच ई सी म्हणजे ती सात आय टी इट इट, इट म्हणजे ते आठ ही सी इट्स अनेक वचन दे टी एच ई वाय दे म्हणजे ते त्या ती नऊ राम दहा पीपल पी ई ओ पी एल ई अकरा सीता जो आहे हो एक्स्ट्राच एक। एक हे नाम आहे आणि याच्यासोबत आपण आता शलबी घ्यायचं का विल विलबी घ्यायचं ते अगोदरच घेऊया आय सोबत बी एस एच ए डबल यल शल बी वी सोबत शल बी शल बी मित्रांनो आय आणि उईसोबत शलबीच वापरतात आय आणि सोबत। त्याच्यानंतर यूसोबत इथून पुढं सगळ्यांसोबत विल बी लक्षात ठेवा पक्क यू विल बी ही विल बी ही विल बी सी विल बी इट विल बी इट विल बी दे बी दे विल बी राम विल बी पीपल विल बी आणि सीता विल बी मित्रांनो आता हा महत्त्वाचा भाग आपण बघितला कोणता आय आणि उई या दोन सर्व सोबत काय वापरायचं शल बी आणि याच्या व्यतिरिक्त इतर कोणतंही सर्वनाम आलं तरी त्याच्यासोबत काय वापरायचं विल बी आणि याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे बी आणि विल बी असेल असेल त्या वाक्यानुसार आपण त्याचा अर्थ असेल असू असाल असे योग्य ते अर्थ घेऊ शकतो समजलं तसच याच्या सोबत जर मुख्य क्रियापदाचं रूप वापरायचं असेल तर कित वापरतात चौथ कितवं रूप वापरायचं चौथ जे मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश आय एन जी जोडून तयार होत आणि मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाच मराठीत भाषांतर केल्यावर त्याच्या शेवटी त येत जसं की रीडिंग ए डी रीड म्हणजे वाचणे त्याला आपण आय जोडू रीडिंग रीडिंग म्हणजे वाचत आणि आपण काय करू आता असच एक मुख्य क्रियापदाचं चौथ रूप शलबीच्या किंवा विलबीच्या नंतर घेऊ आणि त्या वाक्यांची भाषांतर मराठीमध्ये करू कोणतं घ्यायचं मग टीचिंग घेऊ टीचिंग टी ई ए सी एच आय एन जी टीचिंग म्हणजे शिकवत टीचिंग म्हणजे काय शिकवत सगळ्या वाक्यांमध्ये आपल्याला हेच घ्यायचंय टीचिंग म्हणजे शिकवत आय शल बी टीचिंग टी ई ए सी एच आय एन जी टीचिंग, टीचिंग।, टीचिंग।, टीचिंग। इन द क्लास टीचिंग इन द क्लास लिहिलं आता याचा मराठीमध्ये अर्थ काय होईल आय शॅल बी टीचिंग इन द क्लास मी वर्गात मी वर्गात मी वर्गात टीचिंग म्हणजे शिकवत टीचिंग म्हणजे काय शिकवत शल्बी बी म्हणजे असेल मी वर्गात शिकवत असेल समजलं आता आपण पाच भाग पुढे घेणार आहोत वी शल बी टीचिंग टी ई ए सी एच आय एन जी टीचिंग इन द क्लास आय शल बी टीचिंग इन द क्लास आम्ही आम्ही वर्गात आम्ही वर्गात टीचिंग म्हणजे शिकवत शिकवत असू आम्ही वर्गात शिकवत असू कळालं पुढचं वाक्य यू विल बी टीचिंग टी ई ए टी एच आय एन जी टीचिंग इन द क्लास वाक्य लिहून घेताना तुम्ही काय करा वाक्य लिहिल्यावर एक ओळ रिकामी सोडा म्हणजे व्यवस्थित सुटसुटीत तुमचं लिखाण दिसेल किंवा मराठी जे वाक्याचा अर्थ तुम्ही मराठीमध्ये अर्थ जो पुढे लिहिताय का तो खाली लिहा यू विल बी टीचिंग इन द क्लास म्हणजे तू वर्गात तू वर्गात शिकवत सी क व त तू वर्गात शिकवत असशील असशील तू वर्गात शिकवत असशील पुढचं वाक्य यू विल बी टीचिंग टी ए टी एच आई एन जी टीचिंग इन द क्लास यू विल बी टीचिंग इन द क्लास मे तुम्हें क्वेश्चन है यू तुम्ही वर्ग तुम्ही वर्गत टीचिंग मे शिकवत कवत तुम्हें वर्ग शिकवत असाल ल तुम्हें वर्ग शिकवत असाल ही विल बी टीचिंग टी ई ए टी एच आई एन जी ही विल बी टीचिंग इन द क्लास ही तो पूर्णविराम द्यायला विसरायचा नाही तो वर्गात तो वर्गात तो वर्गात शिकवत तो वर्गात शिकवत तो वर्गात शिकवत असेल तो वर्गात शिकवत असेल पुढचं वाक्य सी विल बी टीचिंग टी ई ए सी एच आय एन जी सी विल बी टीचिंग इन द क्लास सी एल ए डबल एस सी विल बी टीचिंग इन द क्लास ती वर्गात ती वर्गात शिकवत ती वर्गात शिकवत असेल ती वर्गात शिकवत असेल पूर्णविराम त्याच्यानंतर इट विल बी टीचिंग टी ई ए, टी ए टी एच आय एन जी इट विल बी टीचिंग इन द क्लास पूर्णविराम मराठीत अर्थ ते वर्गात हे वर्गात शिकवत शिकवत ते वर्गात शिकवत असेल ते वर्गात शिकवत असेल ही सीटचा आणि क्वेचन दे म्हणून आपण एकदाच घेतलंय दे विल बी टीचिंग टी ई ए सी एच आय एन जी टीचिंग इन द क्लास सी दे विल बी टीचिंग इन द क्लास याचा अर्थ ते मुलं आहेत अनेक ते वर्गात शिकवत ते वर्गात शिकवत असतील ते वर्गात शिकवत असतील त्याच्यानंतर आपण आता राम रामसोबत काय घेऊ विल बी आहे टीचिंग राम विल बी टीचिंग इन इन द क्लास राम विल बी टीचिंग इन द क्लास मराठीमध्ये अर्थ राम वर्गात राम वर्गात शिकवत टिकवत असेल राम वर्गात शिकवत असेल त्याच्यानंतर पीपल विल बी टीचिंग टी ई ए टी एच आय एन जी टीचिंग इन द क्लास इन द क्लास मराठीमध्ये अर्थ लोक वर्गात लोकवर्गात शिकवत शिकवत असतील लोक वर्गात शिकवत असतील पूर्णविराम आणखीन एक वाक्य घेतलं आपण सीता विल बी टीचिंग टी ई ए, -ए सी एच आय एन जी टीचिंग इन द क्लास मराठीमध्ये अर्थ सीता वर्गात सीता वर्गात शिकवत सीता वर्गात शिकवत असेल इता वर्गात शिकवत असेल आता बघा तुम्हाला काय करायचं आहे इथं ज्या ज्या ठिकाणी टीचिंग हा शब्द आहे टीचिंग आय एन जी असलेला इथं दुसरा आय एन जी शब्द वापरायचा आहे खूप वाक्य करायचे जसं की वर्किंग डब्ल्यू ओ आर के आय एन जी वर्किंग म्हणजे काम करत काम करत वर्किंग म्हणजे काम करत त्याच्यानंतर स्प्रेडिंग एस पी आर ई ए डी आय एन जी स्प्रेडिंग म्हणजे पसरवत 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 यूजिंग यू एस आई एन जी यूजिंग मेवापरतर वॉशिंग डब्ल्यू एस एच आई एन जी वॉशिंग मजे धूतन c सी एल ई एन आई एन जी क्लीनिंग मजे स्वच्छ करत स्वच्छ करत हे शब्द त्याच्या जागेवर वापरा आणि वाक्य पुन्हा पुन्हा लिहून काढा चालेल आता आपल्याला काय करायचं हीच वाक्य नॉट शब्द वापरायचे या ओ टी नॉट नॉट म्हणजे नाही तर कुठं वापरायचे नॉट साह्यकारी क्रियापदाच्या नंतर आता बघा हे शल बी हे दोन शब्द असलेलं सहाय्यकारी क्रियापद आहे त्यावेळेस नॉट कुठं वापरायचं या दोन्हीच्या मध्ये आय शल नॉट बी टीचिंग इन द क्लास तर असे वाक्य आपल्याला चालू भविष्यकाळातले नकारार्थी वाक्य बनवायचे त्याचे अर्थ बघायचे तर त्याचा अभ्यास आपण सविस्तरपणे करूया चला तर मग त्याचा अभ्यास करूया काय अभ्यास करायचा आहे तु बीच्या भविष्यकाळी तू बीच्या भविष्यकाळी सोबत, म्हणजेच शलबी किंवा विल बी सोबत कोणता शब्द वापरायचा आहे नॉट आणि त्याच्यासोबत मेनव्हर्ब आय एन जी वापरून आपल्याला निगेटिव म्हणजे नकारार्थी वाक्य आता बनवायची आहेत चला तर घेऊया वाक्य एक आय शल आता नॉट इथंच घ्यायचं आहे आय शल नॉट बी वर्किंग डब्ल्यू ओ आर के आय एन जी वर्किंग इन द फील्ड इन द फील्ड एफ आय ई एल डी मराठीमध्ये अर्थ मी शेतात मी शेतात काम मी शेतात काम करत मी शेतात काम करत नसेल नसेल काय अर्थ होईल याचा मी शेतात काम करत नसेल कळालं आता आपण असेच वाक्य पूर्णच्या पूर्ण वाक्य करणार आहोत दुसरं वाक्य वी शल च ए डबल एल वी शल नॉट बी वर्किंग डब्ल्यू ओ आर के ऐ एन जी वर्किंग इन द फील्ड एफ आय ई एल डी विचार्थ आम्ही शेतात शेतात काम करत नसू आम्ही शेतात काम करत नसू पूर्णविराम आता पुढचं वाक्य यू तिसरं यू विल नॉट यू विल नॉट बी वर्किंग डब्ल्यू ओ आर के आय एन जी इन द फील्ड इन द फील्ड एफ आय ई एल डी फील्ड आता यू हे एक वचनी मग त्याचा अर्थ तू देतात काम करत करत नससील न सी ल याचा शॉर्ट फॉर्म आपण विल अधिक नॉट वोंट विल अधिक नॉट विलंट असं नाही होत वोंट असं सुद्धा त्याचा आपण शॉर्ट फॉर्म वापरू शकतो चौथं वाक्य यू विल नॉट बी वर्किंग इन द फील्ड इन द फील्ड एफ आय ई एल डी अर्थ तुम्ही तुम्ही येतात काम करत अनेक आहे तुम्ही करत नसाल तुम्ही शेतात काम करत नसाल पाच वाक्य ही विल नॉट बी वर्किंग इन द फील्ड एफ आय ई एल डी फील्ड तो शेतात तो शेतात काम करत नसेल तो शेतात काम करत नसेल पुढचा वाक्य सी एस एच ई सी विल नॉट बी वर्किंग डब्ल्यू ओ आर के आई एन जी वर्किंग इन द फील्ड एफ आई ई एल डी फील्ड मजे ई शेतात ती शेतात काम करत नसेल ती शेतात काम करत नसेल ती शेतात काम करत नसेल पुढचं वाक्य सात नंबरचं एट विल एट वेल

नसेल पुढचं वाक्य ही सीटचं अनेक वचन एकच आहे म्हणून आपण ते एकदाच घेऊया दे विल नॉट बी दे विल नॉट बी।, बी वर्किंग दे विल नॉट बी वर्किंग इन द फील्ड एफ आय ई एल डी ते म्हणजे ही चाने वचन दे ही म्हणजे तो तो चाने वचन ते ते काम करत नसतील किंवा त्या शेतात काम करत नसतील किंवा ते शेतात काम करत नसतील त्याच्यानंतर नव्वं वाक्य आहे राम विल नॉट बी वर्किंग राम विल नॉट बी वर्किंग इन दो फील्ड राम चेतात काम करत नसेल राम चेतात काम करत नसेल त्याच्यानंतर दहावे वाक्य पीपल पी ई ओ पी एल ई पीपल विल नॉट वर्किंग पीपल विल नॉट वर्किंग इन द फील्ड एफ आय ई एल डी याचा मराठीचा अर्थ लोक शेतात काम करत करत नसतील लोक शेतात काम करत नसतील आणखीन एखादा वाक्य घेऊ सीता एस ई टी ए सीता ओंट आपण बघितलंय विल अधिक नॉट बरोबर Mununaponita old getla. Sita oont working W O R K I -N -G. working in the field F I E L D field full stop Sita Setat Setat Kam. करत नसेल शेता शेतात काम करत नसेल ही कोणती वाक्य झाली नकारार्थी मित्रांनो आता आपल्याला काय करायचंय प्रश्नार्थक वाक्य म्हणजे हे पहिलं वाक्य नकारार्थी झालं हे वाक्य था आपल्याला प्रश्नार्थ करायचं म्हणजे व्हर्बल क्वेश्चन किंवा यशनो टाईप क्वेश्चन याचं उत्तर हो किंवा नाही असा प्रश्न तयार होतो तो, तो प्रश्न आपल्याला तयार करायचा आहे तर तो तयार करत असताना काय करावं लागेल त्याची सविस्तर माहिती आपण चला लगेच घेऊया मित्रांनो बघा आता आपल्याला काय करायचंय टू बीची जी भविष्यकाळी रूपं आहेत कोणती भविष्यकाळी रूपं कशाची टू बीची भविष्यकाळी जी रूप भविष्यकाळी रूप कोणकोणती शल बी आणि विल बी शल बी आणि विल बी असलेल्या वाक्याचं इंटरोगेटिव आय एन टी ई डबल आर ओ जी ए टी आई व्ही इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक पण कोणतं प्रश्नार्थक व्हर्बल क्वेश्चन आपल्याला बघायचं व्हर्बल ज्याचं उत्तर हो किंवा नाही येतं असे प्रश्न आपल्याला आता बघायचे चला बघूया बघा फक्त लक्ष द्या कसं लिहितोय मी शल आणि लिहित ली, लिहून सुद्धा घ्या शल आय बी मेकिंग एम ए के आय एन जी मेकिंग अ काईट ए आय टी क्वेश्चन मार्क का हे प्रश्नार्थक वाक्य त्याचं भाषांतर मी पतंग मी पतंग बनवत असेल मी पतंग बनवत असेल का कळालं बघा जे विधानार्थी वाक्य असतंय आय शल बी मेकिंग काईट मी पतंग बनवत असेल शेवटी का का आलं वाक्याच्या सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद घेतल्यामुळं आणि मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला जर व्हर्बल क्वेश्चन किंवा यशनोई यशनो टाइप क्वेश्चन ज्याचं उत्तर हो किंवा नाही येत आहे असा प्रश्न जर बनवायचा असेल तर त्या प्रश्नाच्या सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागतं आता इथं या सहाय्यकारी क्रियापदात दोन शब्द आहेत म्हणून ते दोन्ही सुरुवातीला घ्यायचे का नाही त्यातला फक्त पहिला शब्द वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचा एवढं लक्षात ठेवा आता आपण दुसरं वाक्य घेऊ शल बी मेकिंग एम ए के आय एन जी शल वी बी मेकिंग अ क्वेश्चन मार्क मराठीमध्ये अर्थ आम्ही पतंग आम्ही पतंग बनवत आम्ही पतंग बनवत नसुका का आम्ही पन पतंग बनवत नसू का आल्या लक्षामध्ये येत्या लक्षात वाक्याच्या सुरुवातीला सहकारी क्रियापद घेतल्यावर त्याचा अर्थ कसा बदलतो पुढं आता यूचा प्रश्नार्थक वाक्य बनवू यू विल डब्ल्यू आय डब्ल्यू एल विल यू विल यू बी मेकिंग अ काईट अ काईट क्वेश्चन मार्क त्याचा मराठीचा अर्थ टू पतंग तू पतंग बनवत बनवत तू पतंग बनवत असशील का असशील तू पतंग बनवत असशील का क्वेश्चन मार्क येऊचा आणि क्वेश्चन ये आहे म्हणून आपण तसाच अर्थ पूर्ण वाक्य करू फक्त त्याचा अर्थ वेगड़ा होल यू विल यू बी मेकिंग काइट विल यू बी मेकिंग अ काइट अनेक वचन है मनु तुम्ही पतंग तुम्ही पतंग बनवत बनवत तुम्ही पतंग बनवत असाल का तुम्ही पतंग बनवत असाल का शेवटी क्वेश्चन मार्क तुम्ही पतंग बनवत असाल का पुढचं वाक्य घेऊ पाच क्रमांकाचं विल बी मेकिंग एम ए के आई एन जी मेकिंग क्वेश्चन मार्क मराठी अर्थ तो पतंग तो पतंग बनवत तो पतंग बनवत असेल का तो पतंग बनवत असेल का पुढचं वाक्य सहा नंबरचं विल।, विल सी विल सी बी मेकिंग एम ए के आय एन जी मेकिंग अ काईट क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही मराठीमध्ये अर्थ ती पतंग ती पतंग बनवत बनवत ती पतंग बनवत असेल का असेल का क्वेश्चन मार्क सा सातवे वाक्य विल इट बी मेकिंग एम ए के आई एन जी विल इट बी मेकिंग अ काइट ते मराठी मरा अर्थ पतंग ते पतंग बनवत बनवत असतील का ते पतंग बनवत असतील का क्वेश्चन मार्क ही सीट आणि एकच एकचही ते म्हणजे दे मग आठवाक्य आपण ते बनवू विल दे बी, मेकिंग अ का मराठी अर्थ ते त्याती ते पतंग बनवत ते पतंग बनवत असतील आणि शेवटी का ते पतंग बनवत असतील का <coughs> नवं वाक्य विल राम विल राम बी Making a kite, JIT, question mark. Marathi Arth, Ram Patanga, Ram Patanga Banavata, Ram Patanga Banavata Aselaka. त्याच्यानंतर आणखीने घेऊ विल सीता एस डबल ई टी ए सीता बी मेकिंग अ काईट अ काईट त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होईल सीता, सीता, पतंग, सीता पतंग बनवत असेल का सीता पतंग बनवत असेल का क्वेश्चन मार्क आता आपल्याला काय करायची याच्यानंतर ही जी प्रश्नार्थक वाक्य आहेत का त्या वाक्यामध्ये नॉट वापरायचंय काय वापरायचं आहे नॉट म्हणजेच आपल्याला ही वाक्य नकारार्थी बनवायची आहेत काय करायची आहेत नकारार्थी बनवायची आहेत मग वाक्यामध्ये नॉट कुठं वापरतात साह्यकारी क्रियापदाच्या सोबत वापरायचं असेल तर त्याला जोडून वापरावं लागतं एस एच ए डबल एल शाल अधिक नॉट बरोबर शांट एस एच एन कॉमा टी आणि विल अधिक नॉट बरोबर वोंट आणि जर समजा आपल्याला तसं वापरायचं नसेल तर कर तर, कर तर काय कर त्याच्या नंतर असं इथं वेगळं वापरायचं चला तर मग आपण आता सविस्तरपणे त्याचा अभ्यास आपण करूया की प्रश्नार्थक वाक्यात नॉट वापरल्यानंतर शल बी विल बी प्लस आय एन जी च्या वाक्याचा अर्थ काय होतो ते बघूया चला तर मग बघूया बघा काय बघायचं आपल्याला टू बी ची भविष्यकाळी रूप तुबीची भविष्यकाळी रूप भविष्यकाळी तुबीची भविष्यकाळी रूपं कोणती बी आणि विलबी बी आणि बी याचं जेव्हा प्रश्नार्थक वाक्य असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये नॉट आणि त्या, त्या, त्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं आय एन जी असलेलं म्हणजे चौथं रूपाल्यावर त्याचा अर्थ कसा होतो ते आपण आता सविस्तरपणे आता आपण एकदा सगळे करते लिहायचे आणि त्याच्यानंतर मग सहकारी क्रियापद लिहायचं असं नाही करणार आता काय करणार आपण डायरेक्टच वाक्य घेणार शल आय नॉट बी प्लेईंग ऑन द ग्राउंड ऑन द ग्राउंड हा लिहा बरं शेवटी क्वेश्चन मार्क शल आय नॉट बी प्लेईंग ऑन द ग्राउंड मग त्याचा अर्थ मी मैदानावर मैदानावर खेळत नसेल का मी मैदानावर खेळत नसेल का मी मैदानावर खेळत नसेल का आला लक्षात अर्थ आता दुसरं वाक्य बघू आणि त्या वाक्यात काय करू हो आपण सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापदाला जोडून नोट घेऊ मग कसं होईल ते शांट एस एच ए एन कॉमा शांट, वी बी प्लेइंग, पी एल ए वाय आय एन जी प्लेईंग ऑन द ग्राउंड ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही मराठीत अर्थ आम्ही मैदानावर आम्ही मैदानावर खेळत आम्ही मैदानावर खेळत नसू का खूप सराव करायचा आता पुढचं वाक्य घेऊ आपण तिसरं यू करता असलेलं आता या कर्त्यात काय वापरायचंय विल कारण यू येणार आहे पुढं विल यू नॉट बी प्लेईंग पी एल ए वाय आय एन जी प्लेईंग ऑन द ग्राउंड ऑन द ग्राउंड क्वेश्चन आता मराठीचा अर्थ काय तू मैदानावर मैदानावर खेळत खेळत नसशील नसशील का शेवटी क्वेश्चन मार्क चौथ वाक्यचन यू विल अधिक नॉट बरोबर ओंट यू आता यूच्या नंतर नॉट घ्यायची गरज आहे का नाही डायरेक्ट बी प्लेईंग पी एल ए वाय आय एन जी प्लेईंग ऑन द ग्राउंड जी आर ओ यू एन डी ग्राउंड मराठीमध्ये अर्थ तुम्ही तुम्ही मैदानावर मैदानावर खेळत नसाल का नसाल का तुम्ही मैदानावर खेळत नसाल का आता पुढं पाच वाक्य घेऊ ही सोबत काय असतंय विल म्हणून सुरुवातीला घेऊ विल विल ही नॉट बी प्लेईंग ऑन द ग्राउंड मराठीमध्ये अर्थ तो मैदानावर प्लेइंग म्हणजे खेळत नसेल का नसेल का क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर सहाव वाक्य विल सी नॉट बी प्लेइंग ऑन द ग्राउंड क्वेश्चन मार्क मराठीमध्ये अर्थ ती मैदानावर मैदानावर खेळत नसेल का मैदानावर खेळत नसेल का पुढचं वाक्य सातवं इट विल येते म्हणून आपण विल घेतलं विल एट नॉट बी प्लेइंग प्लेइंग ऑन द ग्राउंड शेवटी क्वेश्चन मार्क ते मैदानावर खेळत नसेल का ते मैदानावर खेळत नसेल का आणि शेवटी क्वेश्चन मार्क आता ही सीटचा आणि क्वेश्चन काय आहे दे म्हणून विल दे विल दे नॉट बी प्लेइंग पी एल ए वाय आय एन जी विल दे नॉट बी प्लेइंग ऑन द ग्राउंड ऑन द ग्राउंड शेवटी क्वेश्चन मार्क आता देचा अनेकवचन वचन हिच सी आणि इटचा अनेकवचन दे असल्यामुळं त्याचे अर्थ तीन होतात ते त्या ती मग आपण सुरुवातीला ते घेऊ ते मैदानावर मैदानावर खेळत खेळत असतील नाही असतील नाही असतील नाही काही येईल नसतील नील नसतील।, नसतील का ते मैदानावर खेळत नसतील का पुढचं वाक्य आपल्याला घ्यायचंय नव्व रामचं काय घ्यायचं विल राम आर कॅपिटल काढायचं राम नॉट बी प्लेइंग, ऑन द ग्राउंड क्वेश्चन मार्क मराठी मराठीमध्ये अर्थ राम मैदानावर खेळत नसेल कारण ना करार्थी वाक्य शेवटी क्वेश्चन मार्क आणि दहावं वाक्य

मैदानावर मैदानावर खेळत नसतील का, नस का न क्वेश्चन मार्क अशा पद्धतीनं आपण नकारार्थी प्रश्नार्थक चालू भविष्य काळातली वाक्य केली कोणती फ्युचरू टीयू फ्युचर कंटी एन यू ओ यू एस एन्स नकारार्थी प्रश्नार्थक चालू भविष्य काळातली वाक्य केली आता तुम्हाला काय करायचंय मी काय शब्द देणार आहे ते शब्द काय करायचे तुम्ही जिथं जिथं प्लेईंग शब्द आला आहे तिथं तिथं वापरायचे आणि वाक्य परत लिहून काढायचे त्याचे मराठीत अर्थ लिहायचे आणि खूप सराव करायचा आणि इंग्रजी परफेक्ट करायचं जसं की एस टी यू डी वाय आय एन सी कोणता शब्द एस टी यू डी वाय आय एन जी स्टडिंग म्हणजे अभ्यास करत अभ्यास करत बाकी काहीही बदलू नये फक्त ज्या ठिकाणी प्लेइंग आहे त्या ठिकाणी काय वापरायचं स्टडिंग जसं की शल आय नॉट बी स्टडिंग ऑन द ग्राउंड मी आप, मी मैदानावर अभ्यास करत नसेल का किंवा पुढचा शब्द वापरा रीडिंग आर ई ए डी आय एन जी रीडिंग म्हणजे वाचत पुढचा शब्द घ्या टीचिंग टी ई ए सी एच आय एन जी टीचिंग म्हणजे चिकवत शिकवत पुढचा शब्द घ्या लर्निंग एल ई ए आर एन आय एन जी लर्निंग म्हणजे चिकत बर हे चार प्रकारचे वाक्य आपण आतापर्यंत बघितले आणखीन पुढे पुढं पण आपल्याला वाक्य विचारले जाऊ शकतात ते डब्ल्यू एच शब्द वापरून कोणता शब्द वापरून डब्ल्यू एच शब्द तर त्याची पण तोंड ओळख करून आपण घेऊया चला तर मग बघूया चालू भविष्य काळातलं डब्ल्यू एच प्रश्न कसा तयार होतो त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला सुरुवातीला काय करावं लागन डब्ल्यू एच शब्द बघावे लागतील कोणते ते डब्ल्यू एच शब्द त्याच्या मराठी अर्था सहित काय बघावं लागेल त्याचे डब्ल्यू शब्द चला तर पहिल्यांदा आपण डब्ल्यू एच शब्द बघूया त्याच्या मराठी अर्था सहित एक डब्ल्यू एच ए टी व्हॉट व्हॉट म्हणजे काय दोन डब्ल्यू एच वाय वाय वाई का तीन डब्ल्यू एच ई एन व्न मेमा लिखुन का सगले शब्द चार डब्ल्यू एच ई आर ई where व्र मे कोठे व्हर कोठे पांच डब्ल्यू एच ओ

आठ डब्ल्यू एच आय सी एच विच म्हणजे कोणता कोणती कोणते कोणता कोणती कोणते हे सगळे शब्द लिहून काढायचे आणि पाठ करायचे नववा शब्द एच हो ओडब्यू हाऊ म्हणजे कसा कसा कसी कसे धावा शब्द आहे हाऊ मेनी हाऊ मेनी हाऊ मेनी म्हणजे किती संख्या दर्शविण्यासाठी वापरतात हाऊ मेनी संख्या दर्शविण्यासाठी अकरा हाऊ मच हाऊ मच एम यू सी एच मच म्हणजे किती दूध पाणी तेल असं जर प्रमाण दाखवायचं असेल तर मच वापरता दोन्हींचा अर्थ सारखाच आहे बारा हाऊ फार अंतर दाखवायचं असेल किती दूर किती दूर जर आंतर विचारायचं असेल तर हाऊ फार आणि तेरावा शब्द आहे हाऊ लॉन्ग हा कसा वापरतात हाऊ लॉन्ग किती वेळ वेळ दर्शवण्यासाठी हाऊ लॉंग वेळ दर्शविण्यासाठी हाऊ लॉंग वापरतात आता याचे आपण वाक्य बघूया घक्य व्न विल ही बी रीडिंग इन द क्लास इन द क्लास मित्राननों आपल्याला प्रश्न तर तयार करता येणारच आहे फक्त तो बरोबर करता यायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला लक्षात घ्यायचं डब्ल्यू एस शब्द त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद त्याच्यानंतर कर्ता सहाय्यकारी क्रियापदाचा भाग आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापद घेऊन इतर कोणतेही शब्द आपण घेऊ शकतो हां याचा मराठी अर्थ व्हेन विल ही बी रीडिंग इन द क्लास तो वर्गात केव्हा के वाचत तो वर्गात केव्हा वाचत असेल सकाळी दुपारी संध्याकाळी दिवसा रात्री क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही पुढं अपन दूसर वाक्य लिखू वेअर विल सी बी आस्किंग हर टीचर क्वेश्चन मार्क मराठीमध्ये अर्थ ती बघा वेहर विल सी बी आस्किंग घर टीचर ती तिच्या शिक्षकाला तिच्या शिक्षकाला कोठे विचारत असेल म्हणजे शाळेत वर्गात रस्त्यावर कोठे विचारत असेल क्वेश्चन मार्क पुढं घेऊ आपण वाक्य तिसर हाऊ घेऊ हाऊ हाऊ विल यू बी टीचिंग इन द क्लास क्वेश्चन मार्क त्याचा मराठीमध्ये अर्थ हाऊ विल यू बी टीचिंग इन द क्लास टू वर्गात कसा कसा शिकवत असशील अ आणि शेवटी क्वेश्चन मार्क मित्रांनो डब्ल्यू एच क्वेश्चन तयार करण्याविषयी सविस्तर स्पेशल क्लास आपला घेतला जाणार आहे पण आपल्याला पुसटशी थोडीशी कल्पना असावी म्हणून हे डब्ल्यू एच शब्द आणि त्याचं जनरल स्ट्रक्चर जसं की सुरुवातीला सुरुवातीला डब्ल्यू एच शब्द त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद त्याच्यानंतर कर्ता उरलेला सहाय्यकारी क्रियापदाचा भाग मुख्य क्रियापद आणि इतर शब्द असं सर्वसाधारण स्ट्रक्चर डब्ल्यू एच क्वेश्चनचं असतं ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे एवढं जरी लक्षात राहील एवढं म्हणजे कोणतं हे ते एकूण तेरा डब्ल्यू एच शब्द किती डब्ल्यू शब्द तेरा आणि डब्ल्यू शब्दाच्या नंतर लगेच सहाय्यकारी क्रियापद येत आहे हे एवढं जरी लक्षात राहिलं तरी आपल्याला पुढच्या गोष्टी अतिशय सहजतेने कळणार आहेत आता आपण आज्ञार्थी वाक्य बघू कोणती वाक्य आज्ञार्थी त्याला इंग्रजीत काय म्हणायचं इम्परेटिव सेंटेन्स आय एम ई आर ए टी आय ई इम्परेटिव सेंटेन्स अज्ञाच्या वाक्याचं उदाहरण बघा काय घ्यायचं उदाहरण स्पीक एस ए के स्पीक विथ युअर में सोबत। टीचर मराठीमध्ये अर्थ तुमच्या शिक्षकासोबत विथ युअर टीचर म्हणजे तुमच्या शिक्षकासोबत तुमच्या शिक्षकासोबत बोला आणि एक वचन असेल तर बोल तुमच्या शिक्षकासोबत बोल किंवा तुमच्या शिक्षकासोबत बोला पुढचं वाक्य घेऊ रीड बुक इन द क्लास इन द क्लास मराठीत अर्थ वर्गात पुस्तक वर्गात पुस्तक वाचा वर्गात पुस्तक वाचा।, वाचा आता समजा आपल्याला हे वाक्य नकारार्थी बनवायचे पहिलं वाक्य कसं बनवायचं त्याच्या सुरुवातीला फक्त काय घ्यायचं डोंट बाकी सगळंच असेल तसं स्पीक विथ युअर टीचर डोंट स्पीक विथ युअर टीचर मराठीत अर्थ तुमच्या शिक्षकासोबत शिक्षका सोबत बोलू नका बोलू नका किंवा बोलू नको आणि हे दुसरं वाक्य जर आपल्याला नकारार्थी करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तोच नियम डू नॉट किंवा डोंट रीड अ बुक इन द क्लास ए डबल एस वर्गात पुस्तक नका वर्गात पुस्तक वाचू नका किंवा वाचू नको मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा लिहून काढा काही कळालं तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा पण पुन सराव करीत राहा माझं काम आहे तुम्हाला शिकवायचं तुमचं काम आहे तुम्ही सांगितलेल्या आम्ही ज्या सांगितलेल्या गोष्टी त्याच्यानुसार सराव करायचं सरावाशिवाय पर्याय नाही एक गोष्ट तुम्हाला आठ वेळा दहा वेळा रिपीट केल्याशिवाय तुमच्या डोक्यामध्ये ती पक्की बसणार नाही कळालं चला तर मग भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद